अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव, पाहूया काही ठळक वृत्त। 11 नोव्हेंबर रोजी नोटबंदीच्या वर्षपूर्तीचा निषेध बोदवड शहरातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने करण्यात आला। या प्रसंगी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने भाजपा शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। अच्छे दिन आएंगेची भूल थापा देऊन जनतेची फसवणूक करणाऱ्या भाजपा शासनाच्या धोरणाचा तीव्र निषेध या प्रसंगी काँग्रेस कार्यकर्ते करताना दिसून येत होते। गेल्या 3 वर्षापासून केंद्रामध्ये व राज्यामध्ये भाजपचं अन्यायकारी सरकार आपल्या डोक्यावर बसलेले असून गेल्या 8 नोव्हेंबरला अनपेक्षितपणे मोदी सरकारने नोटबंदी जाहीर करून सर्वसामान्य जनता, शेतकरी, व्यापारी, नोकरदार व आम जनतेला हाल अपेष्टात सहन करायला लावल्या। ATM पुढे रांगाच्या रांगा लागल्या। कोणत्याही बँकांमध्ये लवकर पैसे मिळाले नाही। आमच्या शेतकऱ्यांचा कापूस, शेतकऱ्यांचा शेतीमाल, शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी बेमाल बेभाव घेतला। त्यामुळे गेल्या वर्षभरापासून बँकांची व ATM ची परिस्थिती प्रेतासारखी झालेली असून कोणत्याही शेतकऱ्याला आजपर्यंत जे 4 महिन्यापूर्वी फडणवीस सरकारने कर्जमाफीची घोषणा केलेली होती, सर्व कागदोपत्री घोडे नाचवून आधार कार्ड द्या, कागदपत्र द्या, शेतीच्या उतारे द्या, हे सर्व बोलून बोलून सर्व आमचे शेतकरी, संजय निराधारचे मंडळी व सर्व व्यापारी मंडळींना या GST च्या माध्यमातून या BJP सरकारने हाल अपेष्टा करायला लावलेले असून आम्ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये आज संपूर्ण भारतभर जो काळा दिवस व निषेध दिवस आम्ही पाळतो आहे, म्हणून आज आम्ही या बोदवड तालुक्यामध्ये रस्ता रोको करून व प्रशासनाचे डोळे उघडावे म्हणून आज आम्ही या रस्त्यावर काँग्रेसच्या शांततेच्या मार्गाने रस्ता रोको करून निषेध घोषणा देत आहोत। बोदवड तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे कोणत्याही गावामध्ये पाणी नाही आहे। बोदवड शहरामध्ये 20-20 दिवस पाणी मिळत नाही। बोदवड शहराला दिवाळी, दसरा, भाऊबीज या सणांना 22 दिवसांनी पाणी मिळालं। त्या पाण्यामुळे लोकांना आजार मिळतो, आजार होतो आहे। कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये ऑफिसरची संख्या पूर्णता नाही आहे। दवाखान्यामध्ये डॉक्टर नाही आहे। MSME ला अधिकारी नाही आहे। पंचायत समितीला अधिकारी प्रशासकी नाही आहे। नगरपालिकेला CO नाही आहे। असा हा भाजपचा पारदर्शक कारभार, याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही त्यांचा निषेध करतो आहे। आणि आज पूर्ण संपूर्ण काँग्रेस पक्षाच्या वतीने बोदवड तालुका, बोदवड शहर आणि बोदवड तालुक्यातील सर्व शेतमजूर व शेतकरी यांच्यामार्फत आम्ही या प्रशासनाचा, मोदी सरकारचा, फडणवीस सरकारचा निषेध करतो आहे। आणि पुण्याशी एकदा या बोदवड तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करावा, बोदवड तालुक्याची व शहराची पाणी टंचाई दूर करावी आणि संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्जमाफी व इलेक्ट्रिक बिल माफी करावी, या मागण्यासह आम्ही रस्ता रोको केला आणि शासनाचा निषेध करत आहोत। मोदी सरकार, फडणवीस सरकार, बोदवड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर, वीज बिल माफी, बोदवड तालुका व शहराची पाणी टंचाई दूर, मोदी सरकार, फडणवीस
फडणवीस सरकार, मोदी सरकार, फडणवीस सरकार, राहुल गांधी तू मागे बढो, अशोक चव्हाण तू मागे बढो, काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा मोदी सरकारचा मोदी सरकारचा। पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।